वाटतंय एकदम. मित्रांनो, पूर्ण गुहेतनं आपण चाललो आहोत. तुम्ही जर इथे बघितलं तर समोर नमस्कार मंडळी, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका ठिकाणी आलेलो आहोत आणि आयुष्य अरुआबा आपल्याबरोबर आहेत, तर ते माहिती सांगतील की आपण कुठे आलो आहे, तर त्यांच्याकडनं आता ऐकूया. मिरजवरून पंढरपूरला जाणाऱ्या रस्त्यावर, मिरजपासून 25 किलोमीटर अंतरावर उजवीकडे खरसिंगी फाटा फुटतो, तिथून 5 किलोमीटर आत जंगलात वनपरिसरात दंडोबा हे तीर्थक्षेत्र आहे. तर आता आपण या तीर्थक्षेत्राला जाऊया आणि दर्शन घेऊया. शिवायांनी अशी इथे कमान इथे आहे, ते वरती लिहिलं आहे श्री क्षेत्र दंडोबा देवस्थान. आणि आजूबाजूचा जर तुम्ही परिसर बघाल तर एकदम सुंदर परिसर निसर्गामध्ये आहे आणि वरती थोडेसे जिने आहेत वरती जायला. आणि इथे खाली जे आहे ते मंदिर आहे आणि पूर्ण गुहेमध्ये हे मंदिर आहे. डोंगर पोखरून गुहेत बांधलेलं हे मंदिर, गुहेतच नागाच्या वेटोळ्यातील मूर्ती, प्रदक्षिणा घालण्यासाठी हाताने कोरलेले मोठे भुयार, समोर दगडात कोरलेला मंडप व वर 300 वर्षापूर्वीचे 5 मजली शिखर, जणू काही पंचक्रोशाला साथ घालत असल्यासारखे. हे सुंदर चित्र अनुभवण्यासाठी आपण आलो आहोत सांगली येथील मिरज तालुक्यातील भोसे गावातील श्री क्षेत्र दंडोबा येथे. हे बघा, इथे वनविभाग आहे. तुम्हाला जसं म्हणलं तसं इथे वेगळ्या ठिकाणी बोर्ड लागलेत बघा इकडे. इथे खाली गुहा आहे. आणि इथे पाटी लागली आहे बघा श्री केदारलिंग मंदिराकडे. हा जो रस्ता जातोय वरती हा केदारलिंग मंदिराकडे जातोय. प्राचीन काळातील अनेक ऐतिहासिक अवशेष काळानुसार येथे पुसले गेले आहेत. डोंगर ते पायथा 6 किलोमीटरचा रस्ता आहे व येथील शिवलिंगाला 2 वर्षापूर्वी वज्रलेप केल्याने झळाळले आहे. या दंडोबाला रेल्वेने यायचे झाल्यास सर्वात जवळचे मिरज जंक्शन 30 किलोमीटर अंतरावर आहे. एकदम मस्त, एकदम गार वाटते इकडे. आणि जर तुम्ही बघा मित्रांनो, इकडे जर बघितलं तर पूर्णपणे हा जांबा दगड दिसतोय आणि या जांबा दगडाच्या ह्याच्यामध्ये आतमध्ये गुहा आहेत. आता आज जाऊया आणि दर्शन घेऊया आपण. पहिले इथे गणपती बाप्पा आहे, ते दर्शन घेऊया. पूर्ण इथे तुम्हाला जांबा दगड दिसतोय. क्लास एकदम, म्हणजे एकदम गार वाटते आतमध्ये. भैरव इथे कुबेर आहेत, कुबेर दर्शन करून घेऊया. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर महादेवाची पिंड आहे इथे छोटी. इथे एक मूर्ती आहे जी बालाईची, विष्णूची मूर्ती आहे. तर अंधार असल्यामुळे मला माहीत नाही कॅमेरामध्ये दिसतंय की नाही, पण आता आज जाऊया आपण. शिवाय शिवाय, सुंदर, एकदम मस्त, सुंदर दर्शन झाले आपलं. आणि मंडळी जर तुम्ही इथे बघितलं, अर्धनारी नटेश्वराची मूर्ती आहे इथे. इथे दुर्गा माता आहे. आणि इथे ती गुफा आहे आतमध्ये, अजून आतमध्ये. तर आपण इकडनं जाऊया आणि पूर्ण प्रदर्शन आपण करू शकतो ती करूया. आपल्याबरोबर इथे पुजारी दादा आहेत, ते इकडची माहिती सांगतायत.
नमस्कार दादा, तुमचं नाव काय? सदाशिव विठोबा गुरव. दादा, तुम्ही आता इकडच्या देवस्थानाची जेवढी माहिती तुम्हाला माहीत असेल ती जरा दर्शकांना सांगावी. म्हणजे रामलक्ष्मण येथे आले, त्यांनी तपश्चर्या करून हे गेले पहिले. ओके, पाठीमागे बसून असं भव्यात. अच्छा, इथे त्यांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या म्हणजे राम लक्ष्मण जेव्हा वनवास होते तेव्हा ते इथे आले. बरोबर, ठीक, सुंदर. तर आता उजवीकडनं जाऊन आपण पूर्ण प्रदक्षिणा करूया. प्रदक्षिणा जी आहे ती पूर्ण गुहेतनं आहे. जबरदस्त क्लास वाटतंय एकदम मित्रांनो. पूर्ण गुहेतनं आपण चाललो आहोत. जबरदस्त. हे बा, तुम्ही जर इथे बघितलं तर समोर पूर्ण गुहा आहे. मला माहीत नाही लाईटमध्ये आता दिसतंय की नाही, एकदम डीम लाईट त्यांनी लावलेले आहेत. चला आता आपण प्रदक्षिणा पूर्ण करूया. ओम नम शिवाय. बा, पुढे गुहा बघाल, इथे छोटे असे लाईट लावलेले आहेत त्यांनी. सुंदर. आता पूर्ण प्रदक्षिणा आपली झालेली आहे. आपण इथून आलो आणि इथे मंदिर आहे. आता आपण बाहेर जाऊया आणि बाजूला सुद्धा काही गुफा आहेत त्या गुफा आपण बघूया. पण जर या इकडे तुम्ही आलात तर आवर्जून मी सगळ्यांना सांगेन, सगळ्यांनी नक्की या दर्शनाला. अतिशय सुंदर ठिकाण आहे, एकदम निसर्गरम्य आहे आणि गुहेमध्ये असल्यामुळे एकदम गार आहे इकडे. तर आता आपण बाहेर जाऊया. तर आपल्याला पुजारी दादा बाजूला जी गुफा आहे ती दाखवत आहेत. आणि पूर्ण तुम्ही इथे बघितलं तर जांभा दगड आहे पूर्ण. हा वा, ही गुफा आहे का? अरे वा, आता महादेवाची पिंड आहे आतमध्ये. ओम नमः शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, नम शिवाय, शंभो शंभो शंभो. पण आतमध्ये जातात लोक? तेव्हा मित्रांनो आपण आता या बाजूच्या गुहेमध्ये आलेलो आहोत. माहीत तुम्हाला हाईट कळेल आणि ह्याच्यातनं जर तुम्हाला जायचं असेल तर पूर्णपणे असं सरपटतच जायला लागेल, त्याशिवाय पर्याय नाही आहे. चला बाजूला असलेली अजून एक गुफा बघूया. मित्रांनो मंदिराच्या बाजूला जी आत्ता आपण एक गुफा बघितली त्यामध्ये महादेवाची पिंड होती, तर दादा आपल्याला सांगतायत ती कशी मिळाली. दादा आता सांगा हे कसं होतं पहिले, नाता कशी काय मिळाली? दगड होता मोठा, म्हणजे पूर्ण असा झाकलेला दगड होता पहिले मोठा. काढल्यामुळं दरादार खाली दिसायला ते खोदल्यावर पिंड गावली. बरोबर, मग तो दगड पडला असा होता का? पडला होता. बरोबर, दगड खाली काढल्यावर ढकलल्यावर ते पिंड सापडले. पहिले फक्त हीच पिंड होती, समोर जी दुसरी दिसते तीच पिंड होती. बरोबर, आता दुसऱ्या पिंडीचं आपण दर्शन घेऊया. या महादेवाच्या पिंडीस गुप्तलिंग म्हणून ओळखले जाते. तर अशी सुंदर जागा आहेत, आपल्याला गुरुदादाने खूप सुंदर माहिती सांगितली, धन्यवाद दादा. मंडळी आपण या मंदिरात दर्शन घेतलं, आता इथे केदारलिंग मंदिराकडे जाणारा मार्ग दिलेला आहे, तिथे आता जाऊया आणि आपण दर्शन घेऊया. आणि गुरुदादाने असं सांगितलं आहे की श्रावणामध्ये तिसऱ्या सोमवारी इथे यात्रा भरते. जर तुम्ही श्रावणामध्ये इथे येणार असाल तर तिसऱ्या सोमवारी जर इकडे आलात तर तुम्हाला यात्रेचा लाभ घेता येईल. तर आता आपण वर जाऊया आणि दर्शन घेऊया. येथे श्रावणी सोमवारसह अमावस्या, प्रदोष व महाशिवरात्री दिवशी भाविक मोठ्या संख्येने येतात. प्राणी, पक्षी व फुलांच्या विविध प्रजातींनी समृद्ध येथील डोंगर पावसाळ्यात अतिशय नटलेला दिसतो. डोंगर माथ्यावरचे शिखर आजही इतिहासाच्या साक्षीदार म्हणून सुस्थितीत आहे.
दंडोबावर किल्ला नसल्यामुळे शिखराचं बांधकाम नेमकं कोणत्या उद्देशाने व कोणत्या काळात झाले याचे संदर्भ येथे उपलब्ध नाहीत, पण हा भाग खूप काळ आदिलशाहीमध्ये होता. 5 मजली शिखरातील सर्वात वरच्या भागात 4-5 माणसं उभं राहू शकतील एवढीच जागा आहे. तर मित्रांनो, आता आपण वरती आलो, इथे आता आपल्याला शिखर दिसतंय. तर दादांनी असं सांगितलं, शिखराच्या बाजूने आपल्याला वरती आतनं रस्ता आहे, तर वरती जाता येतं झेंड्यापाशी, आणि तिथे जाऊया आपण. चला, शिखरावर गेल्यास 100 किलोमीटरचा प्रदेश आपल्याला दिसून येतो. वातावरण हवामान स्वच्छ असेल तर येथून विजापूरचा गोल घुमटाचं शिखर तसेच सांगलीचा साखर कारखानाही आपल्याला नजरेस पडतो. इकडनं खालनं पूर्ण वर आलो आहोत आणि इकडनं आतनं मार्ग आहे तो, तर आतनं आपण जाऊया. क्लास, इकडनं जबरदस्त नजारा दिसतोय आपल्याला. तर अजून वर जाऊया आपण. आपण झेंड्यापाशी आलेलो आहोत. सुपर आदिती, कसं वाटतंय? मस्त. मित्रांनो, सगळ्यात कळसाच्या वरती आपण आलो आहोत आणि इकडे असं म्हटलं जातं की इथे जो तुम्हाला झेंडा दिसतोय, इथे जो पाईप लावलेला आहे, तिथे पहिले होल होतं आणि त्या होलमधनं रुपयाचं नाणं टाकलं तर आपण जी खाली जी पिंड बघितली त्या पिंडीवर बरोबर जाऊन ते पडायचं. आता ते बुजवलं गेलेलं आहे होल, इथून होतं ते. म्हणजे आत्ता आपण ज्या ठिकाणी आहोत ते बरोबर महादेवाच्या पिंडीच्या वरती आहोत आपण. सुपर. एकदम सुंदर वाटतंय मंडळी. जर तुम्ही आलात तर मी सगळ्यांना सांगेल तुम्ही या ठिकाणी नक्की या. तुम्हाला स्वतःचं प्रायव्हेट व्हेइकल जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून या. चला आता आपण खाली जाऊया. मंडई वरनं खाली आपण उतरलेलो आहोत आणि तुम्हाला एक सांगायचं आहे, हा जो आपण आता कळस बघितला तर इथे तुम्हाला ही जी मूर्ती दिसतीये मध्ये, तर ही सेम मूर्ती आपण ज्या खाली महादेवाला गेलो होतो तेव्हा आडवी ठेवली होती, त्यांनी हा कळस बांधलेला आहे, त्यांची मूर्ती आहे ही. मग आता आपण बाजूला असलेल्या केदारलिंग महादेवाला जाऊया. चला, केदारलिंग महादेव हे सुद्धा गुहेमध्ये आहे. अतिशय शांत आणि निसर्गाच्या सौंदर्यात हे स्थान आहे. रोजच्या दगदगीच्या जीवनाला कंटाळा आल्यास, शांतपणे बसायचे किंवा ध्यान करायचे असल्यास केदारलिंग हे उत्तम ठिकाण आहे. हे पण मंदिर तुम्ही बघितलं तर गुहेमध्ये आहे. मस्त, पूर्ण तुम्हाला वाकून जायला लागेल. आणि आज जर बघितलं तर पूर्णपणे मोठी गुहा आहे ही. आपण टॉर्च ऑन करूया. समोर महादेवाची पिंड आहे, त्याचं पहिले दर्शन घेऊया आपण. ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, नम शिवाय, नम शिवाय, शंभो शंभो. तर पूर्णपणे गुहेमध्ये आहे मंदिर. जबरदस्त एकदम गारवा आहे आणि इकडे. आणि जर
तुम्ही महादेवच्या पिंडीचं बघितलं तर हे जे पाणी जे अभिषेक होतोय त्या अभिषेकाचं पाणी इकडे येते. बाहेर जाऊया आपण आता. बाबा इथे पण बसण्यासाठी अशी जागा आहे त्याच्यामुळे तर तुम्ही अशा प्रकारे इथे बसून तुम्हाला इथे जपमाळ करायची असेल, पोथी वाचायची असेल तर अतिशय सुंदर जागा आहे. असे आपण वेगवेगळे हिडन प्लेसेस एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये नक्की बघत राहणार आहोत. ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. आता 2 मिनिटं इथे बसतो मी आणि आता आपण परतीया प्रवासाला लागूया. ओम नम शिवाय. तर मित्रांनो असं आपलं सुंदर दर्शन झालेलं आहे आणि आपण परतीय प्रवासाला लागलो आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगायचं आहे, इथे तुम्ही जर बाहेर पडलात तर तुम्हाला इथे खायची सोय थोडीफार तुम्हाला इथे मिळेल. जसं इथे भेळ आणि दाबेलीचं स्टॉल आहे, हे दादा आहेत आपल्याबरोबर जे आपल्याबरोबर वरती होते आत्ता मगाशी, त्यांचाच हा स्टॉल आहे. नमस्कार दादा. नमस्कार. बरं, तुमचा इकडचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांना द्या जरा दर्शकांना. 95 45 60 82 70. 95 45 60 82 70. बरं ठीक आहे. मित्रांनो हा नंबर तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. जर तुम्हाला इथे देवस्थानाला यायचं असेल त्या दादांना फोन केलं तरी चालेल. तुमचं खाण्यापिण्याची सोय आधी करून ठेवतील ते आणि मग तुम्ही इथे दर्शन घेऊ शकता. तर सगळ्यांना मी सांगेन, ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना बाय बाय.